गुरुदत्त पाहिले कृष्णा तिरे, गुरुदत्त पाहिले कृष्णा तिरे, शतदीप उजळले माझ्या मुरी, शतदीप उजळले माझ्या मुरी, गुरुदत्त पाहिले कृष्णा तिरे। चरणक्षालिते कृष्णा माही, चरणक्षालिते गणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। स जयति सिन्धूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं, वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितां, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योगमुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कई भेट सी बा मजला सुभद्रा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपात्तमहं वंदे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय, श्री सद्गुरु काका महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत, गोवर्धन धर गोपाल नरत, गोकुल संकट हारि राजा राम, जय जय राम कृष्ण हरि राजा राम। गोवर्धन धर गरे सानि धनि रे सा, गोवर्धन धर आ गोवर्धन धर नीरे गरे निधनि रे सा, गोवर्धन धर आ गोवर्धन धर निरगम परे निधनि रे सा, गोवर्धन आ
गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम नवनीर दसम नवनीत प्रिय नवनीर दसम सानि धनि रे सानि धनि सा नवनीर दसम आ निरगम धनि रे सनिध पम गरि सा नवनीर दसम आ नवनीर दसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम दुर्वासो नुत दुख विमोचक दुर्वासो नुत दुख विमोचक दुर्जन संगम हारि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम शरणागत दीना चरणी ने शरणागत दीना गगर सनी रे सनी धप मगर सनी सा शरणागत दीना शरणागत दीना निरे गरे गम गम ध म धनी धनी सा शरणागत दीना शरणागत दीना निरे गगरे गम गम ध ध म धनि नि धनि सा निरे गरे निरे सा नि धनि ध प प म धनि ध प प म ध प म गरि सा शरणागत दीना शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टि निहारि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राजा राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मति मंदमी काहिच नेणे मती मंदमी काहिच नेणे सांख्य अथवा न्याया दत्ता ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीन दीन परिमनास वाटे कीन दीन परिमनास वाटे इच्छा तव गुण गाया दत्ता ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया एका विनवी जनार्दनाते एका विनवी
निरञ्जनार्दनाते निरञ्जनी चा पाया दत्ता ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया सीताराम चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णा चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो रे बाळकृष्णा चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे सीताराम चरणी सद्गुरुनाथ चरणी बाळकृष्णा चरणी लक्ष लागो कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी नमू त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभुचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनी या रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय बार बार नहीं आवे अवसर बार बार नहीं आवे अवसर बार बार नहीं आवे अवसर जाना तो कछु कर ले भलाई जाना तो कछु कर ले भलाई जनन मरण सुख पावे अवसर बार बार नहीं आवे अवसर बार बार नहीं आवे अवसर सूरदास कहे हरि नीलन को सूरदास सूरदास कहे हरि नीलन को हरि के गुण तुम गावे अवसर बार बार नहीं आवे अवसर बार बार नहीं बार बार नहीं बार बार नहीं आवे अवसर श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेन अवधानेन कथये शुशुभां कथां श्री मातृ पितृ चरण कमलेभ्यो नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि प्रस्तुत पद्य हा जो अभंग आहे हा संत श्रेष्ठ श्री सूरदास महाराजांचा अभंग आहे. आपल्याला माहिती आहे सर्वांना सूरदास महाराज हे चर्मचक्षुंनी अंध होते आणि मी म्हणतो चर्मचक्षुंनी अंध होते कारण त्यांच्या ज्ञानचक्षुंनी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे बरं का. आणि हा एक अभंग हा जो अभंग आहे हा एक मार्गदर्शनपर अभंग आहे की जे एक अंध व्यक्ती व्यवहारिकदृष्ट्या ऐहिकदृष्ट्या अंध व्यक्ती डोळस लोकांना मार्गदर्शन करतायत. मार्गदर्शन म्हणजे रस्ता दाखवणे. तुम्ही म्हणाल ज्यांना स्वतःला दिसत नाही ते तुम्हाला कसं रस्ता दाखवताय.
मी पुन्हा म्हणतो ते चर्मचक्षुंनी अंध आहेत पण ज्ञानचक्षुंनी नाही आहे. आणि म्हणून त्यांच्या ज्ञानचक्षुंनी त्यांनी जे पाहिलं आहे, जे अनुभवलं आहे ना, तो अनुभव आज ते आपल्याला देत आहेत. आणि म्हणून त्यांचा हा अभंग आहे, ते म्हणत आहेत बार बार नाही आवे. काय बार बार नाही आवे, पुन्हा पुन्हा येत नाही म्हणे. अहो काय येत नाही, अवसर बार बार नाही आवे. अवसर म्हणजे संधी. कुठली संधी, मग ती कुठली का संधी असे ना, आपल्या आयुष्यात आपण अनेकदा म्हणतो ना गोल्डन अपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी आली होती बघा, त्यावेळेला मी जर ती संधी घेतली असती ना तर आज मी कुठल्या कुठे असतो. असे अनेकांच्या आयुष्यात कुठला तरी एक अनुभव असतोच बरं का. म्हणजे प्रत्येकाने आपण जर मागे वळून पाहिलं तर प्रत्येकजण सहजरित्या म्हणतो की नाही नाही त्यावेळेला मी ती संधी जर चुकवली नसती ना तर आज मी इथे नसतोच, आज मी कुठेतरी मोठ्या उंच पदावरती असतो, आज माझं काहीतरी जास्त चांगलं झालेलं असतं. असं प्रत्येकाच्या आयुष्यात, कोणाच्या नोकरीबद्दल असेल, कोणाच्या करिअरबद्दल असेल, कोणाच्या शिक्षणाबद्दल असेल, कोणाच्या विवाहाबद्दल असेल, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला काही ना काही अनुभव हे येत असतात. पण एकदा का ती संधी गेली की ती पुन्हा येते गाव, तशी संधी पुन्हा येणे नाही. आणि हाच संदेश आपल्याला सूरदास महाराज सांगतायत. म्हणजे कसं आहे, ही संधी कशात असते हो, पर अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये ही संधी असते, मग तुमच्या शिक्षणात असेल किंवा कशात असेल. निर्वाण दीपे किमु तैल दानम, चोरे गते वा किमु सावधानम, वयोगते किं वनिता विलासा, पयोगते किं खलु सेतु बंधा. काय म्हटलंय सुभाषितकरांनी, ते म्हणताय निर्वाण दीपे किमु तैलदानम. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे विविध प्रकारचे उत्सव असतात, नवरात्र असतात, सप्ताह साजरा केले जातात. आता सध्या दत्त जयंतीचा सप्ताह सुरू आहे. आज आपण भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत. तर अनेकांच्या घरी दत्त जयंतीचा सप्ताह अतिशय पावित्र्य राखून साजरा केला जातो. अनेकांकडे नवरात्र असतं, कोणाकडे माघी नवरात्र असतं, कोणाकडे अश्विनातील नवरात्र असतं, कोणाकडे मार्गशीर्षांमध्ये अनेक व्रत असतात, वैकल्य असतात, कोणाकडे खंडराईचं नवरात्र असतं. तर अशा विविध नवरात्रांपैकी विविध उत्सवांमध्ये एक पद्धत आहे आपल्याकडे की दीप, नंदादीप जो असतो ना तो दीप तेवट ठेवणे, असं अनेकांचं व्रत असतं. आत्ता मागे अधिक मास गेला त्यामध्ये आपण पोथीमध्ये ऐकलं असेल की नंदादीपाचं किंवा सतत दीपव्रत याचं किती महत्त्व आहे. तर असे अनेक माता भगिनी सज्जन सगळेजण असे व्रत ठेवत असतात. तर या व्रतामध्ये तो दिवा जो आहे ना तो विझू द्यायचा नसतो. पण मला सांगा, असा दिवा कोणाकडे तेवत ठेवलेला आहे आणि तुम्ही वाट पाहताय आणि तो दिवा मावळल्यानंतर त्यात तेल घालून काय उपयोग आहे का, तर नाही. निर्वाण दीपे किमु तैलदानम, त्यात तो मावळल्यानंतर त्यात तेल घालून काहीही उपयोग नाही. म्हणून ती जी संधी आहे ती आधीच आहे, तो मावळायला लागला हे लक्षात आल्याबरोबर त्यात तेल घालता आलं पाहिजे. चोरे गते वा किमु सावधानम. एकदा काय झालं, मुंबईतला प्रसंग बरं का, मुंबईची चाळ संस्कृती. आणि त्या चाळ संस्कृतीमध्ये एक तरुण राहत होता, तो आणि त्याची आई, वयोवृद्ध आई आणि तो तरुण, असे दोघंजणं राहत होते त्यांच्या घरी चाळीमध्ये. आणि मुंबईत प्रचंड गरम होतं, ते म्हणतात उकडतं अक्षरशः, कारण नुसतं गरम होत नसतं, नुसतं ऊन नसतं, तर त्यासोबत दमटपणा देखील असतो, त्यामुळे प्रचंड घाम येतो. तर अशा परिस्थितीमध्ये तो बिचारा गृहस्थ, तो तरुण आणि त्याच्याही दोघंजणं अगदी फॅन लावला तरी गरम काही गार काही वाटत नव्हतं, इतकं त्यांना गरम होत होतं. शेवटी त्यांनी काय करावं, रोज रात्री झोपताना दारं खिडक्या उघडे ठेवून शांत झोपावं, म्हणजे थोडी हवा हवेची झुळूक चालते. शेजारचे काका आले सांगायला, अरे बाबा हे तू काय करतो आहे म्हणे, दिवसमान काय फार चांगलं नाही आहे, दारं खिडक्या खुशाल उघडे ठेवून झोपतोस म्हणे तू. हा म्हणे मग काय झालं त्यात, अरे बाबा काही चोरबीर कोणी घुसला आता सगळं घेऊन जातील ना तुझं. छे छे ओ कोण आहे तर मी पाहतो ना, मी का असा तसा आहे का, मी सोडत नाही म्हणे कोणाला. बरं बाबा, त्यात आजीमध्ये बोलल्या, नाही त्याचं काय आहे आजकाल मला झोपच लागत नाही, रात्रीचे दोन दोन वाजून जातं पण माझा डोळाच लागत नाही म्हणून सांगते तुम्हाला, त्याच्यामुळे काही आम्हाला काळजीची कारण नाही. काका म्हटले ठीक आहे बाबा तुमची इच्छा, असं म्हणून काका झोपी गेले. आणि नेमकं एके दिवशी रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि राजाधिराज चोर महाराजांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. ते आले, त्यांनी बघितलं, अरे वा अनेशाच माझ्याकरता दारखिडक्या उघडे ठेवलेल्या आहेत, असं म्हणून त्यांनी सहज घरात प्रवेश केला. दोघही जण गाढ झोपलेले होते, हे पाहून सुवर्ण संधी यालाच म्हणतात कदाचित, असं म्हणून जे काही सुवर्ण होतं त्याच्यावरती संधी मारली, सगळं गुंडाळलं आणि घेऊन गेले.
सकाळी उठल्यानंतर बघितलं, अरे रे सगळं सामान अस्ताव्यस्त आहे असं म्हणून दोघं जण मायले, दोघं जण उठले, घाबरले, चिंता करू लागले, बोंबाबोंब सुरू झाली. शेजारचे काका आले, अरे बाबा काय झालं म्हणे. त्यावेळेला तो सांगू लागला, नाही नाही म्हणे काका, चुकलंच म्हणे आमचं, आम्ही हे दार खिडक्या उघडे ठेवून झोपलो, हे चुकलंच म्हणे आमचं. मी तुम्हाला शब्द देतो म्हणे काका, आज रात्रीपासून मात्र मी दारं खिडक्या बंद करूनच झोपणार. काका म्हणे, आता तो का तुला न्यायला येणार आहे का? त्याला जे न्यायचं होतं ते तो घेऊन गेला. चोरे गते वा किमु सावधान, आता सावधान होऊन काय उपयोग आहे. वयो गते किम वनिता विलासा, वय निघून गेलं. सामाजिक प्रश्न आहे, खरं सांगतोय. आजकाल कोणाकडे विचारायला जा, तरुण मुलगा आहे मुलगी आहे 25-26 वय आहे, त्यांना जाऊन विचारा काव कर्तव्य आहे का? ते म्हणत नाही नाही अजून नाही. मुलाबद्दल विचारलं, नाही अजून तो सेटल व्हायचा आहे, अजून त्याचं करिअर जरा त्याचा फोकस आहे, अजून काही त्याचा तसा विचार नाही आहे. मुलीला विचारो, नाही अजून त्याचं शिक्षण व्हायचं आहे किंवा तिची अजून तशी काही इच्छा आम्हाला दिसत नाही. ठीक आहे बाबा, 25-26 होतात, 28 होतात, 30 होतात आणि यांना अचानक जाग येते. अरे काय झालं म्हणून खडबडून जागे झाल्यावरती मग तेव्हा हे स्वतःहून विचारायला जातात का हो काय आहे का कोणाकडे स्थळ आहे का, एखादी मुलगी आहे का, एखादा मुलगा आहे का. मग त्यावेळेला समोरची व्यक्ती काय म्हणते, नाही आता काय थोडंसं वयात जास्त अंतर वाटतं बाकी काय नाही असं. वयोगते किम वनिता विलासा आणि पयोगते किम खलुसे तो बंधा. पाऊस पडतोय, भरमसाठ पाऊस झालेला आहे आणि पाणी सगळं पडतंय आणि ते वाहून जातं आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणता नाही नाही पावसाळा संपल्यावरती म्हणताय, अरे नाही इतका पाऊस पडतो आपल्याकडे, आपण बंधारे घातले पाहिजे. पण जो पाऊस पडून वाहून जायचा तो वाहून गेला आहे, आता बांध घालून काय उपयोग आहे का? नाही. आणि म्हणून सूरदास महाराजांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे, अवसर बार बार नाही आवे. कुठली का संधी असे ना, कुठला का अवसर असे ना, तो तुम्हाला वेळीच साधता आला पाहिजे बरं का. मग कुठल्या अवसरबद्दल सांगता येतो इथे? सूरदास महाराजांनी कुठला अवसर सांगितला आहे तर हा जो अवसर सांगितला आहे ना, हा मनुष्य देह हा देखील एक अवसर आहे, हे आपण विसरायला नको आहे. आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे तर हा भगवंतानी उगच दिलेला आहे का? नाही. हा देह देण्यामागे एक फार मोठं कारण आहे. भगवंतानी हा आपल्याला देह का दिला आणि ही संधी कशी आहे हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी एक छोटा प्रसंग सांगतो, अवसर बार बार नाही आवेचा, की जिथे भगवंत स्वतःच सांगतो अरे इथे तू धर्माधर्माचा विचार करू नको, जो अवसर आहे ज्यात जर तुझा फायदा दिसत असेल ना तर त्या संधीचं सोनं तू कर, हे भगवंत स्वतः सांगत असतो. आपल्याला माहिती आहे महाभारतातला एक प्रसंग आहे. महाभारतात अर्जुन आपल्या रथावर आरूढ होता, कुरुक्षेत्रामधील युद्ध, घनघोर युद्ध सुरू आहे आणि अर्जुनाचे सारथी कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण हे त्याचे सारथी आहेत आणि ते दिशा दाखवत आहेत आणि अर्जुन त्या दिशेने चालतो आहे. बघा बघा कसा बघताय की ज्याला भगवंत स्वतः दिशा दाखवत आहेत असे मार्गदर्शन त्याला मिळत आहे आणि असा तो अर्जुनाचा रथ एक एक ज्येष्ठ श्रेष्ठ योद्ध्यांना पराभूत करत पुढे 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 चाललेला आहे आणि एका ठिकाणी येऊन थांबला तो रथ. समोर कोण होता? समोर तितकाच पराक्रमी, तितकाच बलशाली, तितकाच शूरवीर योद्धा. जसा अर्जुन कौंतेय होता तसाच समोर देखील कौंतेय उभा होता. कोण होता? समोर कर्ण उभा होता. त्याच मातेच्या पोटी जन्मी आलेला कर्ण समोर उभा आहे, त्याचा रथ आहे समोर आणि दोघं एकमेकांवरती आता युद्ध सुरू करणार. दोघांनी एकमेकांकडे बघितलेलं आहे, दोघंही समतुल्यबळ असे दोघं जण आहेत आणि दोघं एकमेकांवरती बाण चालवायला सुरुवात केली आहे आणि घनघोर असं युद्ध रंगलेलं आहे. ते युद्धामध्ये अर्जुनाने एक बाण चालवला तर कर्णाचा रथ हा 40 फूट मागे जायचा, पण कर्णाने एक बाण चालवला तर अर्जुनाचा रथ केवळ 10 फूट मागे जायचा. यावरती अर्जुन सहज म्हणतो, बघा भगवंता बघा, अहो म्हणे हा स्वतःला श्रेष्ठ योद्धा म्हणवतो, माझ्या एका बाणाने याचा रथ 40 फूट मागे चालला आहे आणि याच्या बाणाने आपला केवळ 10 फूट मागे गेला. भगवंत म्हणतात, अर्जुना अहंकार करू नकोस. अरे तो एकटा बसला आहे तिथे, पण तुझ्या या रथावरती स्वतः मी परब्रह्म प्रत्यक्ष ब्रह्मांड इथे बसलेलं आहे आणि तुझ्या ध्वजस्तंभावरती महाबली हनुमान बसलेले आहेत आणि इतकं सगळं असून देखील तुझा रथ 10 फूट मागे जातोय, यावरून तो त्याचं सामर्थ्य ओळख, कोणालाही कमी लेखू नका. पण अशा वेळेला घनघोर युद्ध सुरू होतं पण दुर्दैवाने
पूर्वी अनेक शाप जे कर्णाला लाभलेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे कथाभाग, तर त्या शापांमुळे कर्णाच्या रथाचं चाक हे पृथ्वीने गिळंकृत केलेलं आहे. चाक गिळंकृत झालं, कर्ण खाली उतरला, त्याने आपलं धनुष्य खाली ठेवलं आहे आणि चाक काढण्यासाठी तो प्रयत्न करतोय. इतक्यात भगवंत अर्जुनाला काय म्हणतायत, अर्जुना हीच ती संधी आहे, धनुष्य उचल, बाण प्रत्यंचेवर चढव आणि तुझा बाण चालव. अर्जुन म्हणतो अहो पण तो निहत्य आहे, धर्म मी आहे, मी तुला सांगतोय कारण अवसर बार बार नाही आवे. त्यावरती कर्ण म्हणतोय शिवरंजन थांब अर्जुना क्षण अवसर दे, थांब अर्जुना क्षण अवसर दे, भूमी तुनी रथ चक्र काढू दे, भूमी तुनी रथ चक्र काढू दे, थांब अर्जुना क्षण अवसर दे, थांब अर्जुना क्षण अवसर दे, शस्त्रविहीन या शूरावरती, शस्त्रविहीन या शूरावरती, बाण टाकता प्राणी जाती, बाण टाकता प्राणी जाती, वीरत्वाची ही अपकीर्ती, वीरत्वाची ही अपकीर्ती, कवळी सिका तू धारा तीर्थी, कवळी सिका तू धारा तीर्थी, क्षत्रिय पार्थ आवर दे, भूमी तुनी रथ चक्र काढू दे, थांब अर्जुना क्षण अवसर दे. कर्ण म्हणतो अरे अर्जुना थांब, याच्याने तुझ्या क्षात्र धर्माची अपकीर्ती होणार आहे, हा क्षत्रिय धर्म नव्हे. पण भगवंत त्याला सांगतायत अवसर बार बार नाही आवे, इतकं महत्व एका क्षणाचं आहे, इतकं महत्व एका अवसरचं आहे, एका संधीचं आहे हो. आणि हेच महत्व सूरदास महाराज आपल्याला या अभंगातून सांगू इच्छित आहेत. पण जसं हे व्यवहारिक जीवनात, जसं राजकारणात हे महत्त्वाचं आहे ना, तसंच परमार्थात देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा म्हणतायत की अवसर बार बार नाही आवे, कुठला अवसर, कुठली संधी, मी आधी म्हटल्याप्रमाणे अहो नरदेह ही देखील एक संधी आहे ना, ही संधी पुन्हा पुन्हा येणे नाही. पाप पुण्य समंकृत्वा नरयोनीषु जायते, असं म्हणतात की आपण मनुष्य जन्मात कधी येतो की ज्या वेळेला आपली पाप आणि पुण्य हे समसमान होतात. आपण जर असं समजत असू की खूप पुण्य केलं म्हणून मी मनुष्य झालो, तर नाही. ज्या क्षणी तुमची पाप आणि पुण्य याची बेरीज, यांची संख्या समान होते, त्यावेळेला भगवंत म्हणतो हा चल आता मी तुला मनुष्य जन्म देतोय, आता मी तुला मनुष्य जन्म देतोय. कशासाठी देतोय मनुष्य जन्म, कारण लक्षात घ्या मनुष्य जन्म हा एकमेव जन्म आहे की ज्याला कर्म जोडलेला आहे, की ज्याला स्वतःची बुद्धी आहे आणि तो स्वतःच्या बुद्धीने कर्म करू शकतो, तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. आपण ज्या 84 लक्ष योनी फिरून येतो ना, किती योनी फिरतो आपण, 84 लक्ष योनी, कशा कशा प्रकारच्या आहेत, जलजा नवलक्षाश्च, जलजा नवलक्षाश्च, दशलक्षाश्च पक्षिणः, पाण्यात राहणारे 9 लक्ष, दशलक्षाश्च पक्षिणः, आकाशात उडणारे किती आहेत पक्षी आणि प्रजातीमध्ये, दशलक्षाश्च पक्षिणः, कृमयो रुद्रलक्षाश्च, कृमयो सगळे किडे माकडे आळया कीटक, रुद्रलक्षाश्च, रुद्र किती आहेत 12, म्हणजे किती 12 लक्ष, कृमयो रुद्रलक्षाश्च, विंशलक्षा गवादया, गाई आणि इतर प्राणी की जे
भूचर आहेत आपण असं म्हणूयात. असे किती आहेत? विंशलक्षा स्वावरा स्त्रिंशलक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवः. त्याच्यानंतर 4 लक्ष वर्षांनंतर मानव जन्म आहे. पाप पुण्य समंकृत्वा नरयोनीषु जायते. इतक्या सगळ्या जन्मांमधून आल्यानंतर एक मनुष्य जन्म तुम्हाला मिळतोय, लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे, एक मोठं मैदान आहे, एका मोठ्या मैदानात एका अंध व्यक्तीला जर सोडलं, मोठं मैदान म्हणजे अगदी 2 किलोमीटरचा घेर असलेलं मैदान आहे असं समजा, आणि त्याला एकच दरवाजा आहे आणि तो अंध व्यक्ती आहे. त्याला सांगितलं की बाबा कुठेतरी सोडलं, तुला हे मैदानातून बाहेर पडायचं आहे. संपूर्ण कुंपण घातलेलं आहे, एकच दरवाजा त्याला आहे. आता त्याला तर दरवाजा कसा सापडणार बरं, दिसत तर नाही डोळ्यांनी. मग त्यांनी बिचाऱ्यांनी कुंपणाला हात लावला आणि कुंपणाचा हात न सोडता सतत चालत राहणे आणि जेव्हा तो दरवाजा येईल तेव्हा त्यातून बाहेर पडणे, असा त्याचा कार्यक्रम सुरू झाला. पण नेमकं जसा दरवाजा जवळ आला त्याला काय दुर्बुद्धी सुचली का हाताला कळ आली कोणास ठाऊक, त्याने नेमकं तेवढ्यात हात सोडला आणि तो पुढे गेला. आता दरवाजा मागे राहिला. आता त्याला पुन्हा दरवाजा कधी येणार हो? पुन्हा 2 किलोमीटरचा घेर फिरून आल्यानंतर. तसा हा जो मनुष्य जन्म आहे ना, ही संधी आहे, हा दरवाजा आहे. या पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, या चक्रामधून, जन्म मरणाच्या चक्रामधून सुटण्याचा हा एकमेव दरवाजा, हे द्वार आपल्याला सापडलेलं आहे. हे जे द्वार आहे ना, हे मनुष्य जन्माचं द्वार आहे आणि ह्या दारातून निघायचं आहे. बरं, मी दिलेल्या उदाहरणामध्ये किमान दरवाजा तरी होता पण त्याला कुलूप नव्हतं बरं का. पण आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या केसमध्ये म्हणूयात, आपल्याला दरवाजा गवसला आहे कारण आपण मनुष्य जन्मात आलेलो आहे. पण या विषयवासनांचं कुलूप मात्र त्याला लागलेलं आहे. आपणच आपल्या मनावरती हे कुलूप लावून घेतलेलं आहे. मग या कुलूपाची चावी कुठे हो? या कुलूपाची चावी आहे कोणाकडे? या कुलूपाची चावी असते आपल्या सद्गुरुनाथांकडे. आपले सद्गुरुनाथ हे आपल्याला ह्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी सदैव तत्पर असतात. ते ह्या जन्मामध्ये त्या दरवाज्यापाशी उभे आहेत. अरे बाळा, ही घे चावी आणि तू या दरवाज्यातून बाहेर निघ. पण आपण कसं आहे माहिती का, आपल्याला चावी त्यांनी हातात दिली आहे पण आपण म्हणतो चावीची एवढ्यात काय घाई आहे, रोजच साधना केली पाहिजे असं कोणी सांगितलं? साधनेला बसावंच का? ठीक आहे, वेळ मिळेल जसं जमेल तसं आश्रमात जाऊया, तशी साधना करूयात, बरोबर ना. पण ही जी चावी आहे याचं महत्त्व आपल्याला आत्ता नाही कळलं तर पुन्हा लक्षात ठेवा. पुन्हा 2 मैल चालत जायचं आहे, पुन्हा 84 लक्ष योनी फिरायचे आहेत, लक्षात घ्या. ह्या जन्मामध्ये जर तुम्ही उद्धार नाही करून घेतलात, तर जर तुम्ही साधना केलीत, जर तुम्ही स्वतःची प्रगती करून घेतलीत, तर तुम्ही वर सरकणार आहात, नाही तर पुन्हा त्याच चक्रामध्ये आपण अडकणार आहोत. आणि म्हणून सूरदास महाराजांनी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे की ही जी आहे ना, ही संधी आहे. कारण लक्षात घ्या, इतर कुठल्याही योनीमध्ये आत्मदेहाची, आत्मज्ञानाची, स्वतःची ओळख करून घेण्याची, किंबहुना कोहम, मी कोण आहे, हा प्रश्नच पडत नाही इतर कुठल्या योनीमध्ये. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, या लागी नरदेही प्राप्ती भगवंताची. पशुदेही कसली गती आणि कसलं ज्ञान हो? अहो मला सांगा, गोठ्यामध्ये गाई म्हशी बांधलेल्या असतात, गुरं बांधलेली असतात, त्यांना तुम्ही तिथेच चारा देता, तिथेच पाणी देता, त्यांना जर वाटलं टॉयलेटला जावं म्हणून तर कुठे जातात होते? तिथेच करतात. त्यांना अगदी जिथे स्वतःच्या देहाचं ज्ञान नाही तिथे आत्मज्ञान आलं कुठून? त्याच्यामुळे इतर कुठल्याच योनीमध्ये आत्मोद्धार किंवा आत्मकल्याण करण्याची क्षमता नाही किंवा संधी नाही. जी संधी आहे ना, ती ह्याच जन्मात आहे. आणि लक्षात घ्या, आपल्याला ती चावी गवसली आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे अनेक लोक या दरवाजापर्यंत येतात पण केवळ चावी देणारा योग्य ते सद्गुरू त्यांना भेटत नाहीत आणि म्हणून तो दरवाजाला हात लावून देखील त्यांना पुन्हा दुसरा चक्कर मारावा लागतो. आणि असे किती चक्र फिरावे लागले असतील कोणास ठाऊक. पण आपण भाग्यवान आहोत, आपल्याला माहीत नाही की असे किती चक्र फिरून आल्यानंतर आपण आज इथे आलो आहोत आणि आपल्याला सद्गुरू लाभलेले आहेत आणि सद्गुरूंनी ती चावी आपल्या हातात दिलेली आहे. आणि चावी अगदी सोपी आहे. काय सांगितलं आहे महाराजांनी आपल्याला? काहीच नाही, फक्त साधना करा. कुठलाही प्रश्न, कुठलीही अडचण असेल आपल्या आयुष्यात, व्यावहारिक असेल, पारमार्थिक असेल,
त्याचं एकच उत्तर महाराजांनी नेहमीच सांगितलं आहे आपल्याला, साधना करा. नित्य नियमित साधना केली तर तुमचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. मग जर आपले व्यावहारिक जीवनातील आपल्याला वाटणारे जटिल प्रश्न जर सुटत असतील तर हा आध्यात्मिक आणि पारमार्थिक प्रश्न सुटणार नाही का साधना केल्याने? अहो नक्कीच सुटेल. आणि म्हणूनच ही जी संधी आहे ना, ही दवडता कामा नये. का संधी दवडू नये? कारण जसं मी म्हटलं, अहो आपलं जे आयुष्य आहे बरं, कधी करायची आहे साधना? नाही, आता नवीन वर्ष सुरू होत आहे ना 1 जानेवारीपासून, इंग्रजी नवीन वर्ष, तसं आपल्या संस्कृतीचा संबंध नाही पण तरी बरेच जणं पाळतात, हरकत नाही. साधनेसाठी करत असाल ना तर तेही करा. मी म्हणतो तुम्ही ठरवा ना 1 जानेवारीपासून मी नित्य नियमित साधना करेल. पण मी म्हणतो 1 जानेवारी कुणी पाहिली? तुम्ही म्हणता 1 जानेवारीपासून सुरू करू, अजून 5 दिवस मध्ये लोटायचे आहेत. हे 5 दिवस का वाया घालायचे? या 5 दिवसामध्ये कोणाचं काय होईल कोणाला माहिती आहे का? हा जो देह आहे ना, हा सतत झिजत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा देह सांभाळून, म्हणून प्रत्येक क्षण जो आहे या प्रत्येक क्षणाला भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, प्रत्येक क्षणाला सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती आपण सतत विचरण केलं पाहिजे. एक दोन मिनटाचं भजन आपण घेऊयात आणि पुन्हा पुढील कथाभाग पाहूयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. एकदा असं झालं, तुकाराम महाराजांकडे त्यांच्या सासूबाई आल्या होत्या बरं का, आणि त्या सासूबाई बसलेल्या आणि यांचं आपलं पांडुरंगाचं नाव घेणं सुरू होतं. विठ्ठलाचं नामस्मरणात हे दंग आहेत पण सासूबाई येऊन बसले आहेत. त्यांच्या लक्षात आलं, अरे गडबड होऊ शकते बरं का, आपल्याकडे कोणीतरी येऊन बसलं त्यात सासूरवाडीचं आणि तुम्ही बोलले नाही तर फार मोठा अपराध होऊ शकतो, म्हणून हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी चटकन सासूबाईंना विचारलं की का हो बाई केव्हा आल्यात, मामी काय सगळं कुशल मंगल? हो सगळं बरं आहे, तुमचं चालू द्या विठ्ठल विठ्ठल नाम. अहो म्हणे मामी त्यात काय वाईट आहे, उलट मी म्हणतो तुम्ही देखील रामनाम घेत चला, भगवंताचं नाव तुम्ही देखील घेतलं पाहिजे. हा जो जीवन मिळालं आहे, हे जे आयुष्य मिळालं आहे, याचा उद्धार करून घ्या, या नरदेहाचा उद्धार करून घ्या. तुम्ही घेताना नाव तेवढं पुरे, माझ्या मुलीच्या संसाराचं वाटोळं केलंच आहे, आता उलट मला अजून शिकवू नका. राहिलं मामी जशी तुमची इच्छा, पण कसं आहे माहिती का, आमचा एक नियम आहे, आमच्याकडे काय भंडार आहे आणि आम्हाला काय गोडी, आम्हाला कसली गोडी लाभलेली आहे आणि आमच्याकडे कसला खजिना आहे हे आम्ही जगाला सांगितल्याशिवाय राहत नाही. सांगून तर पहा, ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर तुमची इच्छा, भगवंताची इच्छा पुढे जाण्याचा. जसं हे तुकाराम महाराज सतत सर्वांना सांगत असत की तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तसंच आपल्याला आठवत असेल आपल्याला काका महाराज नेहमीच सांगत असत, कुणीही येऊ द्या, कुणीही भेटू द्या, कुठल्याही जाती धर्म पंथाचा असू द्या, कुठलाही ऑफिसर असू द्या, कुणीही व्यक्ती असू द्या, किती गरीब श्रीमंत याच्याशी संबंध नाही. त्यांनी प्रत्येकाला आपल्या मार्गाची माहिती दिलेली आहे. प्रभुणे महाराज हाच जगन्नाथाचा रथ पुढे ओढतायत. आजही पूर्वाभ्यासासाठी अनेक शेकडो किलोमीटर ते प्रवास करत असतात. काका महाराजांनी देखील जगभर प्रवास केलेला आहे. कशासाठी? हाच एक नियम. अहो आमच्याकडे किती मोठी मिठाईचं दुकान भरलेलं आहे, याची चव तर घ्या तुम्ही, आवडलं तर विचारा. आम्ही स्वतःहून दीक्षेचा आग्रह करणार नाही. ह्या पूर्वाभ्यासाच्या प्रयत्नामध्ये, ह्या जगन्नाथाच्या रथामध्ये आपण सर्वांनी देखील थोडाफार हातभार लावला पाहिजे असं मला वाटतं. आपण जिथे कुठे जातो, आपण जिथे कुठे राहतो, आपल्या शेजारपाजारी, आपल्या बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, आपल्या नोकरीच्या ठिकाणी अनेक लोक आपल्याला भेटत असतात, पण आपण त्यांना सांगतो का की आमच्या असे असे सद्गुरू आहेत, आम्ही असं असं हे करतो, एकदा तुम्ही करून तर पहा. कंपल्शन नाही, कोणी नाही म्हटलं ना बाबा ठीक आहे काही हरकत नाही, पण असं व्हायला नको की आपण सांगितलंच नाही कोणाला, म्हणून असं राहून जायला नको की तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही विचार केला असतावा. म्हणून सांगण्याचा प्रयत्न करावा, कारण तुकारामांनीच म्हटलेलं आहे
हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, आणि कत मन नये कामा, आणि कत मन नये कामा, नये कामा, हित ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन, देवाचे चिंतन. तुकारामांनी सांगितलं आहे, अहो सतत दुसऱ्याचं हित पाहत जा. आणि काका महाराजांनी आपल्या सद्गुरुनाथांनी आयुष्यभर या जगताचंच हित पाहिलेलं आहे. त्यांनी हाच मार्ग सगळ्यांना सांगितलेला आहे. कुठला मार्ग? जे आज सूरदास महाराज सांगतायत ना की ही संधी दवडू नका. त्यांनी कुठलीच संधी, कुठल्याही प्लॅटफॉर्मवर त्यांना बोलवू द्या, मग ते रेडिओवर असेल, ते टी व्हीवर असेल, ते प्रत्यक्ष स्टेजवर असेल, कुठला का कार्यक्रम असे ना, अगदी शाळेत असेल, महाविद्यालयात असेल, प्रभुणे महाराजांचंही तसंच. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पूर्वाभ्यास सांगण्याची संधी कधीच दवडली नाही आहे. सांगून तर पहा पुढची भगवंताची इच्छा. ही संधी आपण देखील किमान आत्मोद्धारा करता, आत्मोन्नती करता, तरी याचं सोनं आपण करायला पाहिजे. तर तुकारामांनी त्यांच्या सासूबाईंना सांगितलं आहे, पण सासूबाईच त्या कसल्या ऐकणार होत्या? ऐकलं नाही. पुढे कालांतराने सासूबाईंनी आपला देह ठेवला बरं का, आणि त्यांना पुढे आला जन्म तो गाढविणीचा. का हो, तुम्हाला काय माहिती त्यांना गाढविणीचा जन्म आला ते? तुम्ही काय पाहायला गेले होते का? नाही नाही, आम्ही काय पाहायला गेलो नव्हतो, पण तुकारामांनीच तसं सांगून ठेवलं आहे, त्यामुळे आम्हाला बोलायचं तेवढा रेफरन्स आहे व की त्यांनी सांगितलं आहे म्हणून आम्ही सांगतो. तर त्यांना गाढविणीचा जन्म आला आणि ते तुकोबांच्याच मागच्या दारी उकिरडा फुंकत फुंकत आल्या. तुकोबांनी पाहिलं, अरे रे, त्यांना कळलं, त्यांचं ज्ञान तेवढं होतं, शक्ती होती, त्यांना कळलं, अरे रे मामी, अहो काय अवस्था करून घेतली हो तुम्ही, चांगलं सांगत होतो, भगवंताचं नाव घेत जा, पण तुम्ही माझं काही ऐकलं नाही. माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवी झालीस, माझ्या रामा विसरलीस म्हणून गाढवी झालीस, आता कैची पुरण पोळी सदा उकिरडे धुंडाळी, आता कैची नथ बाळी नाकी लोंबे सदा लोळी, तुका म्हणे अहो मामी वर्म चुकलात तुम्ही, वर्म चुकलात तुम्ही, वर्म चुकलात तुम्ही, आओ मामी तुम्ही वर्मच चुकलात म्हणे. चांगलं सांगत होतो, रामनाम घेत चला, या जीवनाचा उद्धार झाला असता तुमच्या, पण तुम्ही काही ऐकलं नाहीत. कारण आपण पहिलेच बघितलंय, पशुदेही नाही गती. एकदा का तुम्ही त्या चक्रात पुन्हा अडकलात की पुन्हा ते संपूर्ण चक्र फिरून येणं आहे, आणि म्हणून ही जी संधी आहे ही दवडायची नाही आहे. म्हणून पूर्वपद्यामध्ये सूरदास महाराजांनी सांगितलं, अवसर बार बार नाही आवे. बरं, काही जणांना ही एक सवय आहे बरं का, म्हणजे आपण सगळीचकडचा कुठल्याही मंदिरातला, मठातला, कुठल्याही प्रवचन कीर्तनाच्या कार्यक्रमातील हा एक अनुभव आहे बरं का, जास्तीत जास्त पांढरे डोके तुम्हाला पाहायला मिळतात. का? कारण असं सहज म्हणतो, आपणही सगळेजण सहज म्हणत असतो, अहो तारुण्य हे कमवायचं वय, काय पैसा कमवायचा ना आत्ताच कमवून घ्या, काय मेहनत करायची आत्ताच करून घ्या, काय नाव कमवायचं आत्ताच करून घ्या, मग म्हातारपणी रामराम करायचंच आहे. म्हातार काय काय देवाकडे जायचं, काय काय आश्रमात जायचं, काय साधना करायची, काय देवाचं वजन करायचं, हे सगळं म्हातारपणी करता येईल ना. एकदा का मी रिटायर झालो ना की मग मी नातवंडांना मांडीवर घेईल आणि राम राम करत बसेल, असं अनेक जणांची धारणा असते. अहो पण एक लक्षात घ्या, गात्रम संकुचितम गतिर्विगलिता भ्रष्टा च दंतावली दृष्टिर्नश्यति वर्धते बधिरता वक्रंच लालायते. अहो गात्र ही सतत शिथिल होत जाणार आहे, दृष्टी नाहीशी होईल, कानांनी ऐकू कमी येणार आहे. आज जे तरुणपणामध्ये जे तुम्हाला शक्य आहे ना, ते कदाचित म्हातारपणे शक्य होईलच असं नाही. म्हणजे गमतीने म्हणतात, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती, डोळे रुसले काही न बघती, नन्ना करीते मान अवघे पाऊण शेवयमान.
म्हातारा किती वय त्याचं? फक्त पौणशे वय. पौणशे म्हणजे अहो 75 वय. आणि आता तो म्हणतोय की आता मी राम राम म्हणणार, आता मी साधना करणार, आता मी आश्रमात जाणार, आता मी देवाची सेवा करणार. आता तो म्हणतो मी राम राम म्हणतो, पण दात राहिले का? दात नसल्यामुळे तो बिचारा म्हणतो राम राम ऐकू येतं लांब लांब. देव म्हणतो मी कुठे जवळ आहे? जितके दिवस मी जवळ होतो, मला जवळ करण्याची संधी होती, तेव्हा तू लांब पळत होतास. आणि आता तू येऊन मला म्हणतो जवळ ये, तर मी आता कसला जवळ येतो आहे? त्यामुळे योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टी, तारुण्य ही देखील एक संधी आहे. आणि या संधीचं देखील सोनं करणं. बरं, एकदा का वय गेलं ना, म्हणजे सगळ्या मावशी माता आजी सगळे आजोबा काका सगळ्यांना विनंती आहे, आपल्या घरी जाऊन आपल्या घरातील तरुण मंडळींना हे आवर्जून सांगा. अर्थात आपण सगळे ज्ञानी आहात, आपण आपल्या घरी सांगतच असाल, आपल्या घरचे सगळे मंडळी करत असतील, पण समाजात जिथे कुठे म्हणून तरुण मंडळी आपल्याला दिसतील, त्यांना हा संदेश नक्की पोहोचवा की बाबा नो, हीच ती संधी आहे, अवसर बार बार नाही आवे. आणि एकदा गेलेला क्षण, वय तर सोडा तारुण्य तर सोडाच, पण एक गेलेला क्षण देखील परत करता येत नाही, कुणीही आणून देऊ शकत नाही. म्हणजे एकदा असं झालं, गोकुळातील एक प्रसंग, एक म्हाताऱ्या आजीवर का, वय 99 वर्ष, 11.5 महिने अशा त्या आजी, अतिशय वाकलेल्या आणि काठीला टेकून कसं तरी, अतिशय वाकलेल्या म्हणजे त्या जणू खाली मान त्यांची अशी आहे, आणि चालत आहेत बिचाऱ्या कशा तरी, पण चालत होत्या स्वतःच्या पायावरती. आणि अशा त्या चालत असताना समोरून श्रीकृष्ण आपल्या गोपबांधवांसह येत होते. त्यांनी बघितलं आजीकडे, त्यांना वाटलं थट्टा करावी जरा. श्रीकृष्ण बघू गोपाळ कृष्ण आले आणि आजीना विचारता की काव आजी, काय शोधता काय तुम्ही मातीमध्ये, एवढं वाकून वाकून चालताय तुम्ही? अध पश्यसि किंबाले, अध पश्यसि किंबाले, पतितम तव किं भूमी. आगमने या भूमीमध्ये, या मातीमध्ये तुझं असं काय पडलंय जे शोधत शोधत तू अशी सारखी वाकत चाललेली आहेस? म्हातारी पण 99 पावसाळे पाहिले होते, आपण म्हणतो 4 पावसाळे जास्त पाहिले, त्यांनी किती पाहिले होते विचार करा. चटकन त्यांनी उत्तर दिलं, रे रे कृष्ण न जानासी, रे रे कृष्ण न जानासी, गतम तारुण्य मौक्तिगम. अरे म्हणे कृष्णा, तू जर माझी मदत करू इच्छितोस तर मी तुला सांगते, माझा तारुण्यरूपी मोती या मातीत हरवला आहे रे म्हणे. जर तो तू शोधून देऊ शकत असतील तर दे म्हणे मला शोधून. श्रीकृष्णाने हात जोडले, म्हणे आजी तुम्ही मला सगळं काही मागा, पण तुमचं तारुण्य काय, अहो गेलेला एक क्षण देखील मी परत आणून देऊ शकत नाही. मग जर भगवान श्रीकृष्ण स्वतः परब्रह्म हे म्हणतायत की एक क्षण देखील मी परत आणून देऊ शकत नाही, तर यातच आपल्याला जो संदेश मिळतोय की जो सूरदास महाराजांनी सुरुवातीला सांगितला आहे की अहो हे जे जीवन मिळालेलं आहे, हा जो नरदेह मिळालेला आहे, हा एक एक क्षण त्या भगवंताच्या त्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करा, त्यांच्या कार्यात लावा. त्यांच्यासाठी त्यांनी दिलेला मार्ग अतिशय सोपा मार्ग आहे आपला. आपल्या मार्गात काय अवघड आहे सांगा बरं तुम्ही? काय करायचं आहे? अहो काहीच नाही करायचं, म्हणजे काही करणं. ये काका महाराजांचे शब्द, ये करणे का नाही होणे का साधन आहे. तुम्हाला करायचं काय? काहीही करायचं नाही, शांतपणे बसायचं आहे. डोळे मिटून सगळेजण बसलेले आहेत, बसावर एक 2 मिनटं आपण प्रयोग करूयात महाराजांच्या परवानगीने. 1-2 मिनटं आपण प्रयोग करूयात सगळेजण आपल्या जागेवरती. सरळ बसायचं, ताठ बसायचं नाही आहे, सरळ बसायचं आहे. डोळे मिटलेले आहेत, शरीर अत्यंत ढिलं सोडलेलं आहे, आणि आपोआप सुरू असलेल्या श्वासोश्वासाकडे पाहायचं आहे फक्त. श्वास मुद्दाम जोरात घ्यायचे नाही आहेत, थांबवायचा नाही आहे, कुंभक रेचक कुठलेच प्रकार करायचे नाही आहेत, फक्त श्वासोश्वासाकडे पाहत राहायचं आहे. डोळे मिटता क्षणी पाठीच्या कण्यातून खालून वर एक लकीर जाताना आपल्याला जाणवते. फक्त बघायचं आहे, आपोआप सुरू असलेला श्वासोश्वास अनुभवायचा आहे, फक्त त्याकडे बघायचं आहे. Thank you.
मनात विचार आलेत तरी लक्ष पुन्हा श्वासोश्वासावर. हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. इतका सोपा मार्ग आपल्याला सांगितलाय आपल्या सद्गुरूंनी. काय करायचं आहे? काहीच नाही करायचं आहे. जसं मी म्हटलं, हे करणे का नाही होणे का साधन आहे. आपहिसे आपोआप जसं होईल ते फक्त अनुभवायचं. जसा श्वासोश्वास सुरू आहे आपोआप होणारा तो फक्त अनुभवायचा आहे. आणि ही आपला हा श्वास म्हणजे हीच चैतन्य शक्ती आहे. या चैतन्य शक्तीचा अनुभव म्हणजे जसं म्हटलं जातं की आपला हा विहंगम मार्ग आहे. विहंगम म्हणजे अनेक मार्ग आहेत, अनेक प्रकारचे योग आहेत, अनेक प्रकारच्या साधना आहेत. कुणी यज्ञयाग करतं, कुणी जप करून भगवंताला प्राप्त करतं, कुणी हठयोग करतं, कुणी योगासनं करतं, असं अनेक प्रकार अनेकांचे आहेत. आपला मार्ग याला विहंगम मार्ग म्हटलं आहे. विहंगम का म्हटलेलं आहे? विहंग म्हणजे पक्षी, म्हणजे जसं एखाद्या झाडावर फळ लागलेलं आहे. एका माणसाला जर ते फळ हवं आहे तर तो पळत जाईल, झाड चढेल आणि ते फळ तोडेल. एका माकडाला हवं असेल तर तो उड्या मारत जाईल आणि माणसापेक्षा अधिक गतीने जाऊन पकडेल. एखाद्या अजून प्राण्याला जर पकडायचं असेल तर त्यालाही त्या माकडापेक्षा जोरात जाऊन ते फळ घ्यावं लागेल. पण एका पक्ष्याला जर ते फळ घ्यायचं असेल तर तो सरळ झेप घेईल आणि थेट फळापर्यंत जाईल. तो विहंग, असा आपला विहंगम मार्ग आहे. थेट परमेश्वर प्राप्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृतीचा सर्वात सोपा मार्ग आणि विहंगम मार्ग. बरं, हा कोणी सांगितलेला आहे? हा संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये याचं विवरण आहे. बरं, ज्ञानेश्वरीमध्ये आला म्हणजे कुठून आला हा मार्ग? ज्ञानेश्वरी ही श्रीमद भगवद्गीतेवरूनच तर ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे ना. भगवद्गीता सोपी करून सांगितली आहे. बरं, भगवद्गीता कोणी सांगितली? भगवान श्रीकृष्ण योगेश्वरांनी सांगितलेली आहे. म्हणजे जो मार्ग भगवंताने स्वतः सांगितलेला आहे की माझ्यापर्यंत यायचा असेल तर हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. इतकं सोपं आपण करू नये का? इतका सोपा मार्ग जो आपल्याला सांगितलेला आहे आपण तोही मार्ग. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला, आपल्याला चावी प्राप्त झालेली आहे. भगवत प्राप्तीची चावी आपल्याला मिळाली आहे. सद्गुरू तिथे उभे आहेत आपल्याला ती चावी द्यायला. सद्गुरूंनी ती चावी नव्हे आपल्याला दिलेली आहे. आपण ती चावी फक्त लावून फिरवत नाही आहे. आणि ती फिरवणं म्हणजे केवळ नित्य नैवेद्यिक साधना करणे, आणि आपण ते देखील करत नाही आहे. आणि म्हणून सूरदास महाराजांना आपल्या पूर्वपद्यामध्ये मालकंस सांगावं लागतं. सूरदास महाराजांना विशेष करून आपल्या पूर्वपद्यामध्ये सांगावं लागतं मालकंसला. बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे, बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे. जाना तो कछु कर ले भलाई, जाना तो कछु कर ले भलाई, जनन मरण सुख पावे अवसर, बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे. म म म म म म ग म म म ग म म म स ग म म स ग म म स ग म ध स ग म ध स ग म ध नि स ग म ध नि स ग म ध नि स ध नि सा नि ध म ग म ग स बार बार नहीं आवे. सूरदास कहे हरि मिलन को, सूरदास कहे हरि मिलन को, आ
व्यास कहे हरि मिलन को हरि के गुण तुम गावे अवसर बार बार नहीं आवे अवसर बार बार नहीं बार बार नहीं बार बार नहीं आवे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय जगदम्बा कुंडलिनी माता की जय उत्तरंगाकडे जाऊयात. आज भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहोत. श्री दत्त जयंती. मागे पण मी बोललो होतो भगवान श्री दत्तात्रेय आणि आपला मार्ग हे अतिशय जवळचं नातं आहे. किंबहुना आपला मार्ग हा दत्त संप्रदायातीलच एक आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. दत्त जसं भगवंताला आपण म्हणतो आहे दत्त म्हणजे दिलेले. आणि आपली जी दीक्षा आहे ना महाराज आपल्याला फोड करून सांगतातच नेहमी दीक्षा म्हणजे दीयते क्षालनार्थम. तुमचं क्षालन करण्याकरता क्षालन म्हणजे शुद्धी करण्याकरता धुण्याकरता आपल्या आपला आपला जो जन्म झाला तो जन्म कसा होतो चैतन्यावर इच्छा बसली की जन्म होतो. तर हे जे जन्मोजन्मीचं गाठोडं आपण जे सोबत घेऊन येतो ना हे गाठोडं धुण्याकरिता त्याचं क्षालन करण्याकरता जी दिली जाते ती म्हणजे दीक्षा. आणि आपण सगळेजण ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आहात त्यामुळे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा अनुभव माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. पण जसं आपल्या वैयक्तिक क्षालनाकरता या चैतन्य क्षालनाकरता म्हणून जी दिली जाते ती दीक्षा ती दत्त क्षालनाकरता जी दिलेली आहे तसंच या जगताच्या क्षालनाकरता या जगताच्या क्षालनाकरता जे दिले गेले जे दत्त आहेत ते भगवान श्री दत्तात्रेय आहे. दत्त अत्रेय अत्री ऋषींना दिलेले आहे. अत्री ऋषींचे चिरंजीव जे आहेत जे ब्रह्मा विष्णू महेश यांनी दिलेले आहेत ते म्हणजे श्री दत्तात्रेय भगवान आहेत. त्यांच्या जन्माची कथा आपल्या सर्वांना माहीत आहेच. अत्री ऋषींचा आश्रम. एकदा काय झालं एकदा कैलास पर्वतावरती बरं का नारद मुनी फिरत फिरत भगवंताचं नाव घेत 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 ते कैलास पर्वतावर पोहोचलेले आहेत. आणि कैलास पर्वतावर जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी ब्रह्मदेव भगवान विष्णू हे दोघंही महादेवांकडे आधीच येऊन बसलेले आहेत. बरं तिघं एकटे नाही तर तिघंही सपत्नीक त्या ठिकाणी बसलेले आहेत. अशी ती तीन पक्षश्रेष्ठींची सभा भरलेली आहे. सपत्निक सभा अर्थात तीन वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेड एकत्र यायला किंवा तीन पक्षश्रेष्ठी एकत्र यायला त्यांच्यामध्ये कुठलं भांडण नव्हतं त्यामुळे काही फार कष्ट करावे लागले नव्हते. पण तिघं जे एकत्र आले होते ते एका मोठ्या गहन प्रश्नावर चर्चा करण्याकरता म्हणून आलेले होते. कुठला प्रश्न होता तो प्रश्न होता जसं मी म्हटलं की यांच्यामध्ये कुठलेही मतभेद नव्हते कुठल्याही प्रत्येकाचे डिपार्टमेंट वाटलेले होते. हरी अज पिनाक उत्पत्ती स्थिती आणि प्रलय. ब्रह्मदेवानी काय करावं उत्पत्तीचं काम करावं या जगताच्या सृजनतेचं ही सृष्टी निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे. ही सृष्टी व्यवस्थित चालवण्याचं काम त्याचं पालन करण्याचं काम हे विष्णूंचं आहे. आणि संहाराचं काम हे लय हे महादेवाकडे आहे. तिघांचे डिपार्टमेंट क्रिस्टल क्लिअर असल्यामुळे कोणामध्ये कुठली भानगड नव्हती. हा पण भानगड नेहमी एका पदाची असते आणि ती म्हणजे देवेंद्र पदाची. देवेंद्र हां आता कधी मुख्यमंत्री कधी उपमुख्यमंत्री कुठलं पद असेल आपण भानगड असते ती असते नेहमीच असं. तर तसं देवेंद्र पदाची स्वर्गात देखील एक भानगड सुरू होती.
आणि काय भानगड होती, काय गडबड झाली होती, तर त्याकरताच ती गडबड सोडवण्याकरताच ह्या तिघ देवतांना एकत्र बोलवण्यात आलेलं होतं. कारण म्हणे असं झालं होतं की देवेंद्राचं पद डोलायमान व्हायला लागलं होतं. बरं, हे असं नेहमीच होतं बरं का, कुठल्याही एका राजाने 100 यज्ञ केले म्हणा किंवा कुठल्याही ऋषींनी घोर तपश्चर्या केली की सगळ्यात पहिले देवेंद्राचं पद डोलायला लागतं. कारण आपण लक्षात घ्या, देवेंद्र हे पद आहे, देवेंद्र म्हणजे देवांचे राजे हे पद आहे, ते कुणीही होऊ शकतं. म्हणजे तुम्ही आम्ही जरी ठरवलं आणि योग्य तशी साधना केली तर देव जाणे. तर असेच अनेक ऋषी, अनेक अगदी राक्षसांनी देखील देवेंद्राचं पद डोलायमान केलेलं आहे, पण ह्यावेळेला कुठला राजा नव्हता, कुठले ऋषी नव्हते, तर हे पद डोलायमान झालं होतं ते भूलोकातील या पृथ्वीलोकातील एका स्त्रीमुळे. कोण होती ती स्त्री? ती स्त्री होती अनसूया. आणि तो प्रश्न सोडवण्याकरता तिनंही देव सपत्निक त्या ठिकाणी आलेले होते, आणि म्हणून नारदमुनींना देखील तेथे पाचारण करण्यात आलं होतं. नारदमुनी तेथे आले आणि त्यांनी सगळ्या देवतांना पाहून नमस्कार केलेला आहे. तेव्हा नारदमुनींकडे सर्व इत्थंभूत बातमी ना, त्यावेळेला त्यांना सर्वांनी विचारायला सुरुवात केली, म्हणे नारदा आम्ही ऐकतो आहे ते खरं आहे का, म्हणे अशी कुठली स्त्री आहे म्हणे की जिच्या पुण्यामुळे देवेंद्राचं पद हलायला लागलं आहे. म्हणे हो महाराज, अहो ती कुठली साधीसुधी स्त्री नाही आहे म्हणे. म्हणे बरं, पण ती आहे तरी कोण, कोणाची पत्नी, कुठे राहते, काय? नारदमुनी सांगू लागले, त्री नामक ऋषीवर्यांचा आश्रम शरयूतीरी आश्रम शरयूतीरी उग्र तपस्वी आत्मज्ञानी उग्र तपस्वी आत्मज्ञानी उग्र तपस्वी आत्मज्ञानी देवही वर्णिती थोरी रामा साधो जी. म्हणे अत्री ऋषींचा आश्रम आहे, कुठे आहे, शरयू तीरी आहे ना, शरयूच्या तीरावरती अत्री नामक ऋषी आहेत आणि त्यांचा आश्रम आहे. आणि तो आश्रम कसा आहे, आश्रम अतिशय सुंदर निर्मळ आहे. आणि ते ऋषी कसे आहेत, ते ऋषी उग्र तपस्वी आत्मज्ञानी इतकं श्रेष्ठ आहेत की देवही वर्णिती थोरी. आणि मला हे पुन्हा पुन्हा करायला आवडतं, मागील वेळेस हे मी म्हटलं होतं पण खरंच मनापासून येतं, म्हणून पुन्हा एकदा सांगतो की ह्या साकीमध्ये फक्त दोनच शब्द मी बदलतो आणि त्याचा अर्थ बघा कसा होतो आहे. म्हटलं जात आहे अत्री नामक ऋषीवर्यांचा आश्रम शरयू तिरी, मी शरयू काढून तिथे गोदा लावतो, अत्री नामक ऋषीवर्यांचा आश्रम गोदा तिरी. आपले परमपूज्यने शक्तिपाताचार्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचं गोत्र अत्री आहे, त्यामुळे अत्री नामक ऋषीवर यांचा आश्रम गोदातीरी. उग्र तपस्वी आत्मज्ञानी देवही वर्णिती थोरी असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये, कारण आपल्या सद्गुरुनाथांची देखील तपश्चर्या त्याच तोडीची. आपण सर्वांनी ज्यांनी दर्शन घेतलेलं आहे, ज्यांना दर्शन लाभलेलं आहे, मी म्हणतो खरंच भाग्य, ज्यांना नाही लाभलेलं त्यांनी प्रभुणे महाराजांकडून ऐकून घ्यावं. प्रभुणे महाराजांचं दर्शन घेतलं काय आणि सद्गुरुनाथांचं दर्शन घेतलं काय, एकच गोष्ट आहे. कारण चैतन्य शक्ती आहे की, आणि काका महाराजांनी नेहमीच सांगितलेलं आहे, सद्गुरु हे तत्व आहे, ही व्यक्ती नसून ही शक्ती आहे. तीच शक्ती सद्गुरुनाथ काका महाराजांनी प्रभुणे महाराजांना दिलेली आहे, आणि म्हणून आज प्रभुणे महाराजांनाही आपण नमस्कार केलात तर आपण काका महाराजांना नमस्कार केल्यासारखाच आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर असा तो अत्री ऋषींचा आश्रम आहे, त्या ठिकाणी अतिशय उग्र तपस्वी आत्मज्ञानी असं त्यांचं चरित्र आहे म्हणे. म्हणे बरं, पुढे काय झालं? तर म्हणे त्यांची इतकी ख्याती होती, इतकी ख्याती, आणि ते अशा स्थानाला पोहोचले होते अत्री ऋषी, अशी त्यांची योग्यता होती की अहो म्हणे त्यांच्या आश्रमामध्ये, अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये वाघ, सिंह, विंचू, सर्प हे तर ठीक आहे, पण हरिण, गाय, बकरी हे देखील प्राणी सगळे अगदी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतायत म्हणे. अहो म्हणे काय सांगता, म्हणे अहो अगदी खरं सांगतोय,
सर्व भूतांचे ठाई बसे देव, सर्व भूतांचे ठाई बसे देव, असा झाला से सर्व काल भाव, असा झाला से सर्व काल भाव, ब्रह्मतेजाचा दिव्य तो प्रभाव, ब्रह्मतेजाचा दिव्य तो प्रभाव, अति संतोषे वंदी इंद्रदेव। काय सांगितलंय ओ म्हणे, सर्व त्यांचं तत्व काय आहे? अत्री ऋषींनी काय सांगितलंय? ते म्हणताय ओ, सर्व भूतांचे ठाई वसे देव, प्रत्येकामध्ये जो जीव आहे, जो प्राण आहे, जी प्राणशक्ती आहे, ती सगळ्यांमध्ये एकच आहे। मग तो कुठला का प्राणी असे ना, सगळ्यांमध्ये असलेलं चैतन्य एकच आहे, आणि हेच तर आपल्या मार्गाचा आधारभूत आहे, नाही का? आपल्याला काका महाराजांनी नेहमीच सांगितलेलं आहे, जेव्हा ते म्हणतात सर्वेपी सिद्ध योग दीक्षितः भवन्तु, तेव्हा सर्वेपी का बरं? कारण सगळ्यांमध्ये जे चैतन्य माझ्यात आहे तेच चैतन्य तुमच्यात आहे, इथे बसलेल्या सगळ्यांमध्ये एकच तर चैतन्य आहे, ती एकच चैतन्य शक्ती आहे। आणि म्हणून काका महाराज नेहमी म्हणत की अहो, ही चैतन्य शक्ती ही तुमची आई आहे, तुम्ही फक्त समर्पण करा। लहान बाळ आहे, त्याला स्वतःचं काही कळत नाही, त्याच्यासाठी काय चांगलं वाईट आहे हे त्या बाळाला कळत नाही, पण त्याच्या आईला नक्की कळतं। पण तो बाळ जर हट्टच करून राहिला की नाही मला खालीच खेळायचं आहे आणि मला मातीतच खेळायचं आहे, नुकसान कोणाचं आहे? नुकसान त्या बाळाचं आहे। पण तरीही आई त्याला जेव्हा कडेवर उचलून घेते, तेव्हा किती माती काटे काही असू द्या, त्या बाळाला त्रास होणार आहे का? नाही, त्या मार्गातून ती सुखरूप घेऊन जाणार आहे। अशी ही चैतन्य शक्ती ही आपली आई आहे, आपण तिला समर्पण करा। आपण जेव्हा साधनेला बसतो त्यावेळेला आपण समर्पण करायचं असतं, स्वतः काही करायचं नाही, जे होईल ते आपोआप होऊ द्या, मग बघा ती तुमचं क्षालन कसं करते। आणि तुमच्यासाठी जे योग्य आहे, जे उत्कृष्ट आहे, ते तुमच्यासाठी ही चैतन्य शक्ती करणार आहे, आणि म्हणून ती माता आहे। तर जसं अत्री ऋषींचं तत्त्व होतं, तसंच आपल्याकडे महाराजांनी आपल्याला नेहमीच सांगितलं आहे की सर्व भूतांचे ठाई वसे देव, प्रत्येकामध्ये तोच जीव आहे, तीच प्राणशक्ती आहे। आणि म्हणून चैतन्याची उपासना आपल्याला सगळ्यांना करायला सांगितलेली आहे। तर हे सगळं वर्णन कर्दम ऋषींनी ऐकलं, बरं का? अत्री ऋषींचं हे वर्णन कर्दम ऋषींनी ऐकलं, आणि म्हणून कर्दम ऋषींनी आपली जी अनसूया नामक कन्या होती, ती कन्या ही अतिशय सुंदर सुलक्षणी, जिचं नावच अनसूया, कुठल्याही प्रकारची असूया जिच्या मनात नाही, अशी ती कन्या, आणि तिला तिचं कन्यादान हे अत्री ऋषींना केलेलं आहे। तेव्हा अत्री ऋषी आणि त्यांच्या पत्नी अनसूया यांचा विवाह झाला, आणि त्यांचा अतिशय सुंदर असा प्रपंच सुरू झालेला आहे। इतका सुंदर प्रपंच होता म्हणून सांगू, अत्री ऋषी तर अतिशय तपस्वी, आपण आधी वर्णन ऐकलंच, अनसूया माता देखील तितक्याच तपस्वी होत्या। आणि त्यांनी आता एक धर्म स्वीकारला, कुठला धर्म? पातिव्रत्य धर्म। तर त्यांनी जो स्वीकारलेला पातिव्रत्य धर्म होता तो इतका कठोर होता की त्याच्या तपोबळामुळे इंद्रपद हलायला लागलं होतं, लक्षात घ्या। पातिव्रत्य म्हणजे केवळ पतीची सेवा, पती आज्ञेत असणे, पतिदेव सकाळी उठण्यापूर्वी आपण उठावं आणि पतिदेव झोपल्यानंतर आपण झोपावं, दुपारी नाही बरं का, रात्री, पतिदेव झोपल्यानंतर आपण झोपावं, पती स्नानाहून येण्यापूर्वी आपण स्नान करावं, आणि त्यांना अन्नीक कर्म करण्यासाठी, देवपूजेसाठी लागणारी फुले, भस्म इत्यादी सर्व आयती, सर्व तयारी करून ठेवावी, आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांना सहकारी व्हावं, त्यांना सह असावं, तेव्हाच हाताला हात लावण्याचा अधिकार आहे, कारण अर्धी तयारी तुम्ही केलेली असते। तर असं ते पातिव्रत्य, पती आज्ञेत असणे, त्यांचा शब्द कुठ प्रमाण मानणे, शब्दाविना कुठलंही कार्य न करणे, त्यांचं मन सांभाळणे, हे पातिव्रत्य धर्म। आणि अनसूया माता अतिशय तन्मयतेने हे पातिव्रत्य व्रत सांभाळत होत्या, रोज नियमित अतिथींची पूजा करणे, आलेल्या अतिथीला कधीही विमुख जाऊ देत नव्हते, असं त्यांचं पातिव्रत्य धर्म सुरू होतं, आणि त्यामुळे इंद्रपद हलायला लागलं होतं। नारद मुनी वर्णन करतायत, अहो म्हणे तिथे लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती माता देखील होत्या, बरं का? आणि नारद मुनी वर्णन करतायत, अहो म्हणे मग ते काय सांगू त्यांचं पावित्र्य आणि त्यांचं पातिव्रत्य इतकं आहे म्हणे की अशी स्त्री त्रिखंडात सापडणार नाही म्हणे। आणि झालं,
नारद मुनी एका स्त्रीचं कौतुक दुसऱ्या स्त्रियांसमोर करतायत हे विसरले. लक्ष्मी माता चिडल्या, ओ नारद मुनी काय बोलताय म्हणे वाटेल ते. ठीक आहे, असतील त्या पतिव्रता वगैरे पुण्यवान वगैरे सगळं ठीक आहे, पण अगदी त्रिखंडात सापडणार नाही वगैरे. तुम्ही असं म्हणा ना, भूलोकात सापडणार नाही, पृथ्वीवर नाही, मृत्यूलोकात नाही, म्हणून त्रिखंडात. म्हणजे तुम्ही समजलात काय स्वतःला? अहो म्हणे नाही माते, मी खरंच सांगतोय तुम्हाला, अशी देवी त्रिखंडात सापडायची नाही. पार्वती माता म्हणतात, नारद मुनी अहो तुम्ही तीन श्रेष्ठ देवींच्या, तीन देवतांच्या तीन श्रेष्ठ पत्नींसमोर हे बोलताय. नारद मुनी म्हणतात, अहो माते क्षमा करा, तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण माझी जबाबदारी आहे म्हणे तुम्हाला खरी बातमी देणं. आणि त्यामुळे एक लक्षात घ्या, तुमचे देव श्रेष्ठ झाले, तुमचे पती श्रेष्ठ, म्हणून तुम्ही श्रेष्ठ होत नाही. पती श्रेष्ठ म्हणून पत्नी श्रेष्ठ होईलच असं नाही आहे. लक्ष्मी माता म्हणतात, अहो म्हणे असं काय, मी तर महाविष्णूंची पत्नी आहे म्हणे, मी महाविष्णूंची पत्नी आहे, आणि तू मला म्हणतोस की मी माझ्यापेक्षा ती श्रेष्ठ आहे म्हणून. तर त्यावरती नारद मुनी म्हणतायत, लक्ष्मी माते आता तुम्ही मला बोलायला भाग पाडताय म्हणून मी बोलतो म्हणे. अहो म्हणे माते तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःला रमा म्हणवतायत म्हणे. रमा म्हणजे लक्ष्मी. पण मला सांगा, तुम्ही तुमच्या पतीच्या शत्रूच्या घरी देखील वावर करता ना? म्हणे पतीच्या शत्रूच्या घरी म्हणजे कसं काय? अहो म्हणे चोर, खुनी, दरोडेखोर यांच्याकडे देखील किती संपत्ती असते, मग तुम्ही त्यांच्याकडे वावरता याचा अर्थ काय? तुम्ही तुमच्या पतीच्या शत्रूच्या घरी असतात म्हणे. सारमान रमा रमा, फक्त नाव रमा झालं, नाव लक्ष्मी झालं म्हणून तुम्ही लक्ष्मी होत नाही, किंवा विष्णूची पत्नी म्हणून तुम्ही लक्ष्मी होत नाही म्हणे. रमा कशी असावी? अनुकूला अवाग्दुष्टा दक्षा साध्वी पतिव्रता आत्मगुप्ता स्वामी भक्ता देवता सा नमानुषी. मग असं वागणारी, पतीला अनुकूल असणारी, मितभाषिणी असणारी, पतीचं नेहमी हास्यवदनाने स्वागत करणारी अशी जी पत्नी आहे ना, ती खरी लक्ष्मी मानावी म्हणे. फक्त नाव आहे लक्ष्मी किंवा विष्णूंची पत्नी म्हणून ती लक्ष्मी आणि म्हणून ती सर्वश्रेष्ठ होईल हे चुकीचं आहे म्हणे. विष्णूंनी मध्यस्थी केली म्हणे, थांबा लक्ष्मी तुम्ही माझं ऐका म्हणे, ते नारद मुनी आहेत, अहो ते बॅरिस्टर आहेत म्हणे, ते तुम्हाला बोलू देणार आहेत का? त्यामुळे ते त्याच्यात पडू नका, आपला प्रश्न काय आहे मूळ मुद्द्यावरती या. लक्ष्मी माता म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना त्या इतकी साध्वी आहेच म्हणून, इतकी पतिव्रता जर अनसूया आहे, तर मला असं वाटतं जर तिचं इतकं सत्व आहे तर त्याची परीक्षा घ्यायला काय हरकत आहे म्हणे. परीक्षा? हो म्हणे, ती जर तिचं जर सत्व खरं आहे तर परीक्षा घ्यायला काय हरकत आहे. भगवान विष्णू म्हणतात, ठीक आहे, खरी खरं सत्व जे असतं ना, खरं सोनं जे असतं ना, ते तापवल्याने अधिक तळपतं, अधिक तेजपुंज होतं, तसं हे अधिक तिचं सत्व आहे म्हणे. म्हणून लक्ष्मी माता म्हणतात, सत्व परीक्षा सतीची घ्यावी, सत्व परीक्षा सतीची घ्यावी, सत्व परीक्षा सतीची घ्यावी, इच्छा ऐसी देव स्त्रियांची, इच्छा ऐसी देव स्त्रियांची, पितृमात्र है वंश उद्धरी, पितृमात्र है वंश उद्धरी, गृहधर्माते पूर्ण आचरी, सत्व परीक्षा सतीची घ्यावी, सत्व परीक्षा सतीची घ्यावी, पतिवंशाची वाढवी थोरी, पतिवंशाची वाढवी थोरी, कीर्ती अनसूयेची, सत्व परीक्षा सतीची घ्यावी, सत्व परीक्षा सत्व परीक्षा सत्व परीक्षा सतीची घ्यावी म्हणे. सत्व परीक्षाच घ्यायची म्हणे तिची. आता देव म्हणतात, ठीक आहे घेऊयात सत्व परीक्षा, पण परीक्षा काय घेणार हो? परीक्षा घ्यायची तर घ्यायची काय, पातिव्रत्य धर्माचं. लक्ष्मी माता म्हणते, मीच सांगते, थांबा. तद्गेही तुम्ही जाऊनी,
तद्गेही तुम्ही जाऊनी भोजन ती प्रतीच नग्न मागावे. हेची अभिप्सित आम्हा, हेची अभिप्सित आम्हा, भगवन भक्तौ घर द्वशा पावे. म्हणे काय, तुम्ही तिच्या घरी जायचं, तीनही देवांनी जायचं अनसूयेच्या घरी आणि तिच्याकडे भिक्षा मागायची आहे. गृहस्थाश्रमामध्ये अतिथी विमुख न जाणे हा देखील एक धर्म आहे. अतिथींप्रतीचा हा धर्म आहे. अतिथींची सेवा करणे, त्यांना उपाशी न पाठवणे, परत न पाठवणे हा देखील धर्म आहे. हा गृहस्थाश्रमातील धर्म आहे. त्यामुळे हा धर्म सांभाळण्यासाठी तिला तुम्हाला भिक्षा घालावीच लागेल. ज्या वेळेला अनसूया तुम्हाला भिक्षा भिक्षा घालण्यासाठी येईल, त्यावेळेला तुम्ही इच्छा भोजनाची मागणी करायची. काय इच्छा भोजन मागायचं? तुम्ही सांगायचं खाण्यातलं आम्हाला काही विशेष नको, जे तयार असेल ते द्यावं, परंतु आम्हाला विवस्त्र होऊन वाढावं. देव थबकले, अरे बापरे, अब हे काय सांगताय तुम्ही? नाही नाही म्हणे, असंच मागणं करायचं. बघा, यातून खरं सत्व परीक्षा कशी होईल बघा. जर नाही म्हटलं तर अतिथी परत जातील आणि गृहस्थ धर्माची हानी होईल. पण जर हो म्हटलं तर पातिव्रत्याचा नाश होतो, कारण परपुरुषासमोर व्यवस्था कसं जाणार. त्यामुळे ही खरी सत्वपरीक्षा होईल म्हणे. तीनही देव नाईला जास्त शेवटी हो म्हटले की चला ठीक आहे आता. कारण कसं आहे, बालहट्ट राजहट्ट स्त्रीहट्ट अतिमठ्ठ असं म्हटलंच जातं. असो, पण स्त्रियांपुढे कोणाचं चाललं आहे का? आणि असं म्हणून तीनही देव निघाले आहेत. कुठे निघाले आहेत? अत्री ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन थांबलेले आहेत. शरयू नदीच्या तीरावरती जवळच त्यांचा आश्रम आहे आणि तिथेही तिथे तिघही देव आलेले आहेत. भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत. तीनही देवांच्या पांढऱ्याशुभ्र जटा वाढलेल्या आहेत. बिंबीपर्यंत अशी दाढी तिघांची वाढलेली आहे. भगवे वस्त्र नेसले आहेत. काखेत झोळी आहे, दुसऱ्या हातात कमंडलू आहे आणि असे हातात चिपळ्या आहेत. आणि तिघंजणं भस्म लावलेलं आहे. महादेवानी काशी ते रामेश्वर असं भस्म लावलेलं आहे. ब्रह्मदेव आणि महाविष्णू यांनी उभा गंध लावलेला आहे. आणि तिघंजणं आश्रमाजवळ आलेले आहेत. अत्री ऋषींच्या आश्रमाजवळ आले आहेत आणि तिथे येऊन त्यांनी जोरात घोषणा दिलेली आहे. ओम भवती भिक्षांदेही. ही अरोळी ऐकून अनसूया माता बाहेर आल्या. त्यांनी दुरून नमस्कार केलेला आहे. पटकन आत गेल्या. सुपामध्ये जोंधळा घेऊन आलेल्या आहेत. महाराज झोळी पुढे करा, मी आपल्यासाठी भिक्षा आणलेली आहे. भिक्षुक म्हणतात, नाही माते, आम्हाला अशी भिक्षा नको आहे. म्हणे मग, म्हणे आम्ही तुला माता म्हणतोय त्यावेळेला विपरीत भाव होऊ देऊ नकोस, पण आम्हाला इच्छा भोजनाची अपेक्षा आहे म्हणे. म्हणे वा, आनंद आहे, आम्ही गृहस्थाश्रमी आहोत, इच्छा भोजन देणं तर आवडतं म्हणे आम्हाला. या या आत या. तिघही देवतांना आतमध्ये बोलवलं आहे. त्यांचं अर्घ्यपाद्य पूजन केलेलं आहे. त्यांना बसण्यासाठी आसनं दिलेली आहेत आणि आसन दिल्यानंतर त्यांना पाणी दिलं आहे आणि मग विचारू लागल्या. अनसूया माता विचारतायत, बोला महाराज, काय इच्छा आहे आपली, कसली पाकसिद्धी करू, मी तो पदार्थ तुम्हाला करून द्यायला तयार आहे. त्यावेळी तिघही देव एकमेकांना खुणवतायत, तू बोल तू बोल, तुम्ही बोला तुम्ही बोला, नाही 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 तुम्ही बोला, असं सुरू होतं. शेवटी महाविष्णूंनाच पुढाकार घ्यावा लागला. ते म्हणता, माते, आम्हाला इच्छा भोजन म्हणजे पदार्थांपैकी काही विशेष नको, जे तयार असेल ना तेच आम्हाला वाढा. फक्त आमची एकच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला विवस्त्र होऊन नग्न अवस्थेत ते जेवायला वाढावं. अनसूया माता एक सेकंद थांबल्या. त्यांनी मनोमन विचार केला. सर्वप्रथम त्यांनी आपल्या पतिदेवांचं स्मरण केलेलं आहे आणि मनात विचार करू लागल्या, ही कसली परीक्षा, हे कसलं मागणं आणि ही कसली इच्छा. पण पुन्हा दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात विचार आला, बघा बरं का पतीवरचा विश्वास किती आहे बघा. दुसऱ्या क्षणाला त्यांच्या मनात विचार आला की अहो, हा अत्री ऋषींचा आश्रम आहे, जे उग्र तपस्वी आहेत, ज्यांची ख्याती त्रिखंडात पसरलेली आहे, त्यांच्याकडे अशी मागणी करणारे हे मनुष्य नक्कीच नाहीत. हे कोणीतरी सत्पुरुष दिसत आहेत, हे कोणीतरी अवतारी दिसत आहेत, किंवा हे प्रत्यक्ष भगवंतच असतील कदाचित. त्यामुळे मला घाबरण्याचं कारण नाही,
त्यांनी हात जोडले, म्हणे महाराज आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल, आपण आसन ग्रहण करावं. तिघजण बसलेले आहेत, अनसुया माता आतमध्ये गेल्या आहेत, आपल्या पतींची विनवणी केलेली आहे, भगवंता मला तुम्हीच या संकटातून वाचवणार आहात, ही परीक्षा तुम्हीच माझी पार पाडणार आहात, आणि असं म्हणून त्यांनी मनोमन पतींना नमस्कार केलेला आहे. कारण त्यावेळेला नेमकं माध्यान्ह काळ होता, दुपारची वेळ होती, आणि त्यावेळेला अत्री ऋषी हे स्नानाकरता म्हणून बाहेर गेलेले आहेत. अनसूये मातेने सांगून पाहिलं की अहो म्हणे थांबा थोडा वेळ, अत्री ऋषी येतीलच. देवांनी विचार केला, अत्री ऋषी आले तर सगळीच गडबड व्हायची, नाही नाही थांबायचं नाही, जे ते पटोपट आवरा, हरकत नाही. शेवटी त्यांनी मनोमन पतींची प्रार्थना केलेली आहे. त्यांनी पुन्हा विचार केला, यांनी मला प्रत्येक वेळेला प्रत्येक वाक्यात आई माता असं संबोधन केलेलं आहे, त्यामुळे जर हे मला माता मानत असतील तर मी यांना बाळ तर नक्कीच मानू शकते ना, आणि बाळांपुढे आईला नग्न जाण्यास काही हरकत नाही. हो, पण मुलं मोठी झाल्यानंतर आईला मर्यादाही पाळावीच लागते, त्यामुळे इतक्या मोठ्या बाळांसमोर मी विवस्त्र कशी बरं जाणार, असा विचार करून त्यांनी पतितीर्थ हातात घेतलेलं आहे. आणि मी ह्या तिघ भिक्षुकांना माझे पुत्र मानते असं म्हणून ते प्रोक्ष त्या तिघां ते पाणी जे आहे ते तीर्थ आहे त्या तिघांवरती प्रोक्षण केलेलं आहे. झाली ती नाही बाळे, झाली ती नाही बाळे, पातिव्रत्यास तुक विली मान, पती परमेश्वर मानिती, पती परमेश्वर मानिती, सतीचा ऐसा सदा असो मान. पतींना परमेश्वर मानून पतितीर्थ प्रोक्षालन केल्यामुळे ते तीनही देवतांची अगदी 4-6 महिन्याची बाळं झालीत हो, आणि त्या आसनांवरती तीनही बाळे लोळू लागलीत. अनसूया मातेला आनंद झाला आहे, त्यांनी झट दिशी आपले वस्त्र सोडलेले आहेत, दार लावलं आणि पटकन तिघांना एकेकाला घेऊन खाऊ घालू लागल्या, त्या एकेकाला स्तनपान करवू लागलेल्या आहेत. माता बघा, तीन देव, तिघ ब्रह्मांड नायक आणि तिघ अनसूया माता, की जी पृथ्वीवरती राहणारी एक सामान्य स्त्री, अर्थात सामान्य नव्हत्या त्या, पण पृथ्वी भूतलावरच्या एका स्त्रीकडून स्तनपान करवून घेत आहेत असं हे चित्र, आणि तिघांचं पोटभर जेवण झालेलं आहे. अनसूया माताने पुन्हा दार उघडलं, तिघांना छानपैकी नहू माखू घातलेलं आहे, तिघांना पाळण्यात टाकलंय आणि त्यांना पाळणा गात होत्या. इतक्यात मागून अत्री ऋषी आले. अत्री ऋषींनी पाठमोरं बघितलं, अगं म्हणे अनसूये असा रिकामा पाळणा हलवू नये, म्हणे अहो कसला अभद्र बोलता, म्हणे रिकामा कसला, येऊन पाहता खरं. अत्री ऋषी जवळ आले, पाहिलं तर तीन तीन बाळं. अत्री ऋषींना आपल्या ज्ञानाने सगळं लक्षात आलं आहे. अत्री ऋषी अनसूयेला म्हणतायत, ब्रह्मांड नायक पती तव झाली बाळे, आज्ञे तजा रविशशी असती त्रिकाळे, ज्यांच्या कृपे तुटती ही भवबंध सारी, बाळे तुझी असती ही अतिसौख्यकारी. अहो म्हणे जे ब्रह्मांडाचे नायक आहेत, ज्यांच्या इशाऱ्याने ज्यांच्या नियंत्रणामध्ये रवी शशी आणि सर्व ग्रह अख्खं ब्रह्मांड चालतं, जे अख्ख्या ब्रह्मांडाचा सांभाळ करतात, त्यांचा सांभाळ तू करतेस, काय थोर भाग्य आहे म्हणे तुझं अनसूये. आणि असा छान प्रपंच सुरू झाला बरं का. आता दुसऱ्या दिवसापासून ते तीनही बाळं अनसूयेकडेच वाढू लागले आहेत. सकाळी उठावं, त्यांना छानपैकी नऊ माखू घालावं, त्यांना दूध पाजावं, वेळोवेळी खायला द्यावं, त्यांना काजळ तीट लावावं, बाळ लेणी लेवावीत, आणि असं सुंदर त्यांचं संगोपन करावं अनसूये मातेने, त्यांना झोपी घालावं, आणि असं सुंदर त्यांचा प्रपंच सुरू होता. कुठे? अत्री ऋषींच्या आश्रमात. पण इकडे स्वर्गात मात्र खळबळ माजली होती सगळीकडे. तीनही देवपत्नी मात्र अगदी अस्वस्थ झालेल्या होत्या. त्यांनी नारद मुनींना बोलवलं, नारदा अहो म्हणे आमचे पती कुठे आहेत? म्हणे कुठे काय, तुम्हीच पाठवले ना त्यांना? नाही नाही म्हणे, पण ते आता कुठे आहेत, अजून कसे आले नाही, किती दिवस होऊन गेलेत, जा 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 तुम्ही बघून या म्हणे पटकन. नारद मुनी आपल्या शैलीप्रमाणे अत्री ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत.
नारायण 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 नाम तुझे अति पावन नाम तुझे अति पावन नारायण नारायण नारायण। भगवंताचं नाम घेत घेत अत्री ऋषींच्या आश्रमात नारदमुनी आलेले आहेत, अर्थात नारदमुनींना सगळं माहीत होतंच। आल्या आल्या अत्री ऋषींनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, या 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 मुनीवर आज आमच्याकडे कसं येणं केलं? अहो म्हणे काय आहेत, आम्हाला काहीतरी ऐकू आलं म्हणे। म्हणे काय? म्हणे तुमच्याकडे तीन तीन बाळं आलेले आहेत म्हणे, आणि ते कुठला मॅटर्निटी होमचा खर्च न करता, त्यामुळे त्यांचं दर्शन घ्यायला आलो म्हणे। अरे वा वा या या या, म्हणे कुठे आहेत बाळं, दाखवा बरं। नारदमुनींचा आवाज ऐकून तीनही देव मात्र इथे अस्वस्थ झालेले आहेत। ते म्हणते अरे नारद आलाय नारद आलाय, पांघरून घट्ट धरून ठेवा। अत्री ऋषी गेले पांघरून काढतायत, पांघरून काही निघेना, तिघ बाळांनी तोंडावरून पांघरून घेऊन टाकलं होतं, पांघरून काही निघेना। अत्री ऋषी काढतायत, प्रयत्न करतायत, पण निघत नव्हतं। नारदमुनी म्हणे थांबा। मुनीवर पाळण्याजवळ गेलेत आणि म्हणताय गपचूप पांघरून सोडता का तुमच्या पत्नींना बोलवू? झट दिशी त्यांनी पांघरून सोडलं। पांघरून सोडता क्षणी नारदमुनी त्यांना म्हणू लागले, केवडे तुमचे महत्व लोकी, केवडे तुमचे महत्व लोकी, माय बाप विश्वाचे, माय बाप विश्वाचे, बालक होऊनी निजला येथे, बालक होऊनी निजला येथे, बालक होऊनी निजला येथे, काय वदावे वाचे रामा साधो जी। अहो म्हणे तुम्ही त्रिलोकीचे स्वामी आणि इथे बालक होऊन निजलात म्हणे, अहा काय प्रकार आहे असं। हे पाहून सर्व चित्र पाहिलं आणि नारदमुनी वैकुंठात गेलेले आहेत आणि तिकडे लक्ष्मी पार्वती आणि सावित्री तीनही देवमाता उपस्थित होत्या। त्या तिघींकडे गेल्या आणि म्हणू लागले, अहो म्हणे त्यांना सर्व हकीकत सांगितली। तीनही देवी चिंतेत पडल्या, म्हणे अहो मुनीवर तुम्ही सांगताय सर्व ठीक आहे, पण आता पुढे काय, आम्हाला आमचे पती कसे प्राप्त होतील, काय करावं लागेल? अहो म्हणे काही नाही, अनसुयेला शरण जा। म्हणे हा हो, कारण तिनेच त्यांना बालक केलेलं आहे म्हणे, तुम्हाला तिलाच शरण जावं लागेल। देवी म्हटलं ठीक आहे ठीक आहे, आम्ही तयार आहोत, आमचे देव आम्हाला प्राप्त होऊ द्यात। असं म्हणून तीनही माता अत्री ऋषींच्या आश्रमात आलेल्या आहेत आणि त्या गेल्या। म्हणे हे बघा, हे तुमचे तीनही बाळं। अगो बाई हे एवढे कसे झाले, आम्ही यांना असं कधी पाहिलंच नाही म्हणे, 6 महिन्याची बाळं होती ना। बरं हरकत नाही, बरं आता आपापले पती घ्या आणि जा म्हणे घरी। नारदमुनी म्हणतात आपापले पती उचला आणि घरी जा। पार्वती माता पुढे गेल्या, उचलल्या ओ ते विष्णू आहेत। सावित्री माता उचलायला लागल्या, ओ ते शंकर आहेत म्हणे। अहो म्हणे आता हे कसं करायचं, हे कसं सोडवायचं? मग तिकडून अनसूया माता आल्या, तिघींनी अनसूया मातेला नमस्कार केला, म्हणे माते आम्हाला क्षमा कर, आम्ही तुझ्या पातिव्रत्याची परीक्षा पाहू लागलो आणि ती परीक्षा पाहण्याकरता म्हणून आम्ही हा सगळा घाट घातला, पण यात आमचंच मोठं नुकसान झालेलं असं दिसतंय म्हणे आम्हाला, तेव्हा आमचे पतिदेव आम्हाला परत दे म्हणे। अनसूया मातेने पुन्हा पतितीर्थ घेतलेलं आहे आणि त्या तीनही बालकांवर प्रोक्षण केलेलं आहे। तय प्रोक्षिली जल पुन्हा तिघांवरी ती, ते स्वस्वरूप धरिले धृतपूर्व रीती, देखो नित्यास सर्व मुनी सुरेंद्र वंद्या, वंदो नियास्तविति तच्चरणारविंदा।
अशा पद्धतीने ब्रह्मा विष्णू महेश सपत्निक अत्री ऋषींच्या घरी आलेले आहेत. बरं का, अत्री ऋषींनी ही संधी पाहिली, कारण अवसर बारबार नाही आवे. अत्री ऋषींनी हीच संधी पाहिली आणि तीनही देवतांचं सपत्निक पूजन केलेलं आहे. तिघांनाही बसवलं आहे, तिघांना अर्घ्यपाद्य पूजन व्यवस्थितरित्या षोडशोपचार पद्धतीने तीनही देवतांचं सपत्निक पूजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि पूजन झाल्यानंतर अत्री ऋषी आणि अनसुया मातेने नमस्कार केला. देवता म्हणू लागले की माते, आपण आमची फार सेवा केलीत, फार आनंद वाटला, आता आम्हाला आज्ञा द्या. हे ऐकून अनसुया मातेच्या डोळ्यात अश्रू तरळले, गळागळा पाणी वाहू लागलं. अनसुया माता म्हणते, आवणे तुम्ही तर निघून जाल, पण माझा पाळणा रिकामा झाला. आवणे माझा पाळणा आता कसा भरणार? अत्री ऋषींनी विनवणी केली भगवंताची, म्हणे आमचा पाळणा पुन्हा हलण्याची व्यवस्था करा. आणि असं म्हणून तीनही देवतांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. काय सांगितलं आहे? आम्ही तीनही देव तुमच्याच उदरी जन्म घेऊ. कुठल्या नावाने? आणि आपल्याला माहिती आहे की तीन देव तिघांनी अवतार घेतले. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला, ब्रह्मदेवानी चंद्र म्हणून अवतार घेतलेला आहे. पुढे ईश्वर तो दुर्वास नाम पावला, ईश्वर म्हणजे महादेव यांनी अनसूयेच्या पोटी जन्म घेतला आणि ते दुर्वास ऋषी झालेले आहेत. आणि तिसरे जे आहेत महाविष्णू, ज्यामध्येच कारण चंद्र जन्माला आले, थोडे मोठे झाले, ते म्हटले मला चंद्रमंडळात जाणं गरजेचं आहे, माझं कर्म आहे, मला तिकडे जाणं आहे, ते निघून गेले. दुर्वास ऋषी म्हणे मला तपश्चर्याला जाणं आहे, ते तपश्चर्य करता म्हणून निघून गेलेले आहेत. अनसूया माता म्हणे माझा पाळणा पुन्हा रिकामा तो रिकामाच म्हणे. तेव्हा ते म्हणू लागले की नाही नाही, तिसरा जो पुत्र तुझ्यापोटी जन्म येईल म्हणजे भगवान दत्तात्रेय, त्यात आमच्या तिघांचा देखील अंश त्यामध्ये आहे. म्हणे भगवान दत्तात्रेयामध्ये आमच्या तिघांचाही अंश आहे. आणि म्हणून आपण म्हणतो त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, हे ते दत्त आहेत. तर यांचा जन्म या तीनही देवतांच्या आशीर्वादाने झालेला आहे. हा भगवंताचा जन्म आपण आता श्री गुरुचरित्रातील चौथ्या अध्यायाचं वाचन होईल त्यात अतिथी म्हणती त्यावेळी करून आलो आपण आंघोळी, ऋषी येतील बहुता वेळी त्वरितामासी भोजन द्यावे. वास पाहुणे अति तिथे काय केले पतिव्रते, थाय घातले त्वरिते केले केला तेथे बैसकालो. बैसवनिया पाटावरी धृतेसी पात्राभिधार करी, घेऊन यावी अनसुयाणारी शाकपाक तयवेळी. तिसी म्हणती अवनारी आम्ही अतिथी आलो दुरी, देखो हे तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कसे. नग्न होनी आमासी अन्न वाढावे परेसी, अथवा काय निरोपदेसी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी अतिथीचे वचन अनसुया करे चिंतन, आले विप्र पहावया मन पुरुष कारणिक होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करे अंतकरणे, अतिथी विमुख तापो तापोहने पती निरोप केविलंभ. माझे मन असे निर्मळ काय करील मन्मथ कळ, पतीचे असे जरी तपफळ तारील मज म्हणत असे. ऐसे विचारवती मानसी तथास्तु म्हणे तयासी, भोजन तर करा स्वच्छितेसे वाढी नग्न म्हणत असे. पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्रे फेडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होती सती रेखा घेऊन आली अन्नोदका, तव त्याची जाहली बालका ठाया पुढे लोळती. बाळके देखोनी अनसुया भयचकित होनी होनिया, पुनर्वी वस्त्रे नेसुनिया आई दया बाळका पाशी. चिंतन श्री गुरुदेव प्रदक्षिणा
सद्गुरु रायाचे धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री गुरु रायाचे झाली त्वरा सुरवरा झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे धन्य हो प्रदक्षिणा श्री गुरु रायाचे आदि करुणिकाशी धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाचे धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री गुरु रायाचे मृदुंगटा ढोल भक्त भावार्थे गाते मृदुंगटा ढोल भक्त भावार्थे गाते नाम संकीर्तने नाम संकीर्तने ब्रह्मानंदे नाचते धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाचे धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री गुरु रायाचे कोटी ब्रह्म हत्या हरिते हरिता दंडवत कोटी ब्रह्म हत्या हरिते हरिता दंडवत लोटांगण गालिता मोक्ष लोळे पायात धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाचे धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्री गुरु रायाचे गुरुभजनाचा महिमा नकळे आगमा निगमाशे गुरुभजनाचा महिमा नकळे आगमा निगमाशे अनुभवते जाणते ते गुरुनिर्णय अभिलाषी धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाचे झाली त्वरा सुरवरा झाली त्वरा सुरवरा विमानोत्तरायाचे धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाचे धन्य धन्य हो कंद हरि गोविंद आनंद कंद हरि गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद हरि गोविंद आनंद कंद हरि गोविंद घ्या मुकुंद घ्या मुरारी फिरा पाटला तुम्ही सांगा मुलांचं नाव दत्तात्रय ठेवलेलं आहे सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय
दत्ता दिगंबराय सगळेजण त्याचे साक्षी आहात. भगवान श्री दत्तात्रयांच्या जन्मानंतर त्यांना आपण नऊ माखू घातलेलं आहे, त्यांना औक्षण करण्यात आलेलं आहे, त्यांचा पाळणा आपण या ठिकाणी गायलेलो आहोत सगळेजण. आणि भगवान दत्तात्रयांची अशीच कृपा आपल्या सर्वांवरती सदैव राहो हेच मागणं आपण भगवंताकडे मागूयात. आणि जसं पूर्वपद्यामध्ये सूरदास महाराजांनी सांगितलं होतं की आलेला प्रत्येक क्षण हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि एकही क्षण न दवडता आलेल्या क्षणाचं आलेल्या संधीचं सोनं करणं हे आपली जबाबदारी आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा नरदेह मिळणं ही फार मोठी संधी आहे आणि या संधीमध्ये आपण या आश्रमापर्यंत येणं आणि सद्गुरुनाथांचं सान्निध्य आपल्याला लाभणं आणि ह्या मार्गाची दीक्षा प्राप्त होणं म्हणजे ही सुवर्ण संधी आपल्याला खरंच लाभलेली आहे. आणि जसं मी म्हटलं, हा दरवाजा आहे, नवे नवे सद्गुरूंनी हा दरवाजा आपल्याला उघडून देखील दिलेला आहे. या जन्ममरणाच्या चक्रातून पार होण्याचा दरवाजा सद्गुरूंनी आपल्यासाठी खुला केलेला आहे. आपल्याला फक्त त्यांच्यापर्यंत चालत जाणं एवढंच करायचं आहे आणि ते आपण केवळ नित्य नैमित्तिक साधनेतून करू शकतो. आणि हाच संदेश सुरुवातीला सूरदास महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. ते म्हणतायत, बार बार नहीं आवे अवसर, बार बार नहीं आवे
तो कछु करले भलाई, जाना तो कछु करले भलाई, जन्म मरण सुख पावे अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे। सूरदास कहे हरि मिलन को, सूरदास कहे हरि मिलन को, हरि के गुण तुम गावे अवसर बार बार नहीं आवे, अवसर बार बार नहीं आवे। अशीच भगवंताची सद्गुरूंची कृपा आपल्यावर सदैव बरसत राहो, हेच मागणं आपण भगवंताकडे मागूयात। हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गाई न आवडी हेची माझे सर्व जोड, न लगे भुक्ती धन संपदा संत संग देई सदा, हो तुका वाहे टाळी उभा संगीध जवळी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। जगदम्बा कुंडलिनी माता की जय। भारत माता की जय। गौ माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। झाली घडली सेवा सद्गुरुनाथांनीच करून घेतली, जे चांगलं झालं ते त्यांच्यामुळे झालं, जे उणं राहिलं जे वाईट झालं ते माझे काही दोष आहेत, तरी माझे जे काही तोडके मोडके बोल आहेत ते आपण सगळ्यांनी गोड करून घेतलेत, याबद्दल आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि वाणीला विराम देतो। श्री गुरुदेव दत्त।